नमस्कार। बऱ्याच शेतकऱ्यांची प्रश्न असतात की सोयाबीन पिकासाठी शिफारसित खत मात्रा जी आहे, जे 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 30 किलो पालाश, हे प्रति हेक्टरी देताना आपल्याला किती किलो युरिया टाकावं लागेल, किती किलो SSP टाकावं लागेल आणि किती किलो MOP टाकावं लागेल, याचे प्रमाण काढण्यासाठी आपण या सूत्राचा वापर करू शकतो। शिफारसित खत मात्रा भागीला खतामध्ये असलेले अन्नद्रव्याची टक्केवारी गुणिला 100 गुणिला क्षेत्र हेक्टरमध्ये। आता 30 किलो नत्रासाठी किती युरिया टाकावं लागेल, तर बघा याच्यामध्ये आपल्याला शिफारसित खत मात्रा किती आहे, 30 किलो। हे 30 वर लिहायचं भागीला नत्रामध्ये उपलब्ध असलेली अन्नद्रव्याची टक्केवारी, हे असते 46% गुणिला 100 गुणिला 1। हे काय येतं, हेक्टर आपलं। याला जर आपण सोडवलं तर याचं उत्तर येईल आपलं 65 किलो, म्हणजे 30 किलो नत्रासाठी आपल्याला 65 किलो युरिया टाकायचा आहे। आता आपल्याला 60 किलो स्फुरद द्यायचं आहे, तर 60 किलो स्फुरदासाठी किती किलो आपल्याला SSP टाकावं लागेल। बघा मग आता 60 किलोसाठी आपल्याला हे काय शिफारसित खत मात्रा आहे, मग हे 60 वर लिहायचं आपल्याला भागीला स्फुरदामध्ये असलेली अन्नद्रव्याची टक्केवारी, हे किती असते, 16% गुणिला 100 गुणिला क्षेत्र आपलं 1। हे जर आपण सोडवलं तर याचं उत्तर किती येईल आपलं, हे येईल जवळपास 375 किलो SSP, म्हणजे 60 किलो स्फुरद देण्यासाठी आपल्याला 375 किलो SSP टाकावं लागेल। आता आपल्याला काय काढायचं आहे, पालाश काढायचा आहे, तर 30 किलो पालाशसाठी आपल्याला किती किलो MOP टाकायचा आहे। 30 किलो पालाशसाठी किती किलो MOP टाकायचं आपल्याला, तर पुन्हा तोच फॉर्म्युला इथे वापरायचा आहे आपल्याला। किती, 30 वर लिहायचं, रिकमेंडेड डोस किती आपला 30 किलो भागीला MOP मध्ये असलेली अन्नद्रव्याची टक्केवारी किती असते, 60%। गुणिला 100 गुणिला 1। हे जर आपण सोडवलं तर हे येणार आपलं 50 किलो MOP आपल्याला टाकावं लागेल, म्हणजे 30 किलो पालाशसाठी आपल्याला 50 किलो MOP टाकावं लागेल। मग एकंदरीत जर पाहिलं आपण तर आपल्याला 30 किलो नत्रासाठी किती टाकावं लागेल, 65 किलो युरिया टाकावं लागेल। त्यानंतर 60 किलो स्फुरदसाठी आपल्याला 375 किलो SSP टाकावं लागेल। म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट। आणि 30 किलो पालाशसाठी आपल्याला 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश MOP टाकावं लागेल। शेतकरी बंधूंनो, अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या ॲग्रील एक्सटेन्शन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।